लाल मातीतली कुस्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेत घोळ असल्याच्या तक्रारी होत्या. यावरून 16 मार्च पासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यापीठांनी नियमावली अधिक कडक केली. ऑनलाईन परीक्षा देताना वेब कॅमेऱ्यासमोर परीक्षार्थी सोडून इतर कुणाचाही चेहरा आला तर ऑनलाईन पेपर तातडीने थांबणार आहे. तसं त्यापुढे परीक्षार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीये, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. 10वी 12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं देण्यासंदर्भात मोहीम राबवण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावं. सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवावी असं गायकवाड म्हणाल्यात. तर 12वीनंतर इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय नसले तरी चालणारे ऑल इंडिया काउन्सिलनं तसं धोरण जाहीर केलंय. त्यामुळे इंजिनियर होण्यासाठी आता PCM अर्थात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय असणं गरजेचं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा दूर झालाय. तेव्हा इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बिझनेस स्टडी अशा विषयांपैकी कोणतेही 3 विषय 12वीसाठी घेतले तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे. आता बातमी आहे कोरोना संदर्भातली. देशातल्या टॉप 10 कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत राज्यातल्या 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे पहिल्या तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे असं निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलंय. लोकल, लग्नसराई आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. इतर राज्यांनाही यातून सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलाय. नागपुरात लागू होणाऱ्या लॉकडाऊनवरून भाजपा आक्रमक झाली. पालकमंत्री आणि प्रशासनानं आपलं अपयश झाकण्यासाठी जनतेवर लॉकडाऊन लादलाय. लॉकडाऊनला भाजपनं विरोध केलाय. हातावर पोट असणाऱ्यांचं लॉकडाऊनमुळे हाल होणार आहेत असं भाजप शहराध्यक्षांनी म्हटलंय. निर्बंध कठोर करायला हवे पण सरसकट लॉकडाऊन नको असं दटके म्हणालेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात 15 ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन लावण्यात येतोय. पोलीसही याची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज आहेत. लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. लॉकडाऊनसाठी पोलिसांनी चोख आखणी केली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय कुणालाही शहरात प्रवेश दिला जाणार नाही. औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर काही निर्बंध सुद्धा लागू केले आहेत. लोकांना मास्कशिवाय फिरता येणार नाही. लोकांसोबत दुकानदारांनीही ती काळजी घ्यायची आहे. यावरच औरंगाबादमध्ये धडक कारवाई सुरू झाली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.